हा आजपट्ट्यांचा व्यापार विकसन करून चालू बोलला. त्यामुळे गांधी यांनी त्यांचा फायदा झाला असेल तर नेहरू कळ्यांसोबतच ब्रिटनचं अस्तित्व राखण्यासाठी पण झाला. माझा मुद्दा असा आहे की नथुराम गोडसे हा पिस्तूल घेऊन जर गेला होता, त्या गांधीजींच्या पायापाशी पिस्तूल ठेवून शरणागती मागायला गेला होता की मला अहिंसेने जगायचं म्हणून सांगायला गेला होता, तो त्यांचा खून करायला गेला होता. आणि हा कुठला हिंदू, आणि हा कुठला हिंदुत्ववादी. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. याला निमित्त ठरलाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केलेला दावा. महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना रणजित सावरकर यांनी महात्मा गांधींच्या हत्येबाबत वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ऐकूयात रणजित सावरकर नेमकं काय म्हणाले. काँग्रेस अंतर्गत वल्लभभाई पटेलांचा जे गट होता तो संपूर्ण रंगवा. बावनच्या निवडणुकीनंतर यापैकी कोणी मोठा नेता तुम्हाला दिसणार नाही. नेहरूंची धरणशक्ती अस्तित्व झाली. ग्रेट ब्रिटनचा व्यापार जर आपण अमेरिकेबरोबर बदलला असता अमेरिका देऊन अमेरिका देऊन, कारण अमेरिकन सामान स्वस्त वगैरे चांगल्या दर्जाचं होतं, परंतु आपण ग्रेट ब्रिटन बरोबर व्यापार सुरू केला. त्यामुळे ग्रेट ब्रिटनचं त्यांचं इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी त्यांना मिळाली नाही तर ब्रिटन तेव्हाच संपलं असतं. मला एक उदाहरण देत होते की 1971 युद्धात जे आपण 100 रुपयांना वापरले की बॉर्डर संदर्भात तुम्ही बघितली की ज्याची शिवाय पुण्याला एक वाट बघितला की सकाळी सूर्योदय कधी होतो तर ती दुपार होतो. पण पाकिस्तानकडे सेबरकेट सारखी अमेरिकन मॉडर्न टेक्नॉलॉजी याचं कारण हेच की हा आजपट्ट्यांचा व्यापार विकसनोबर चालू बोला. त्यामुळे गांधी यांनी त्यांचा फायदा झाला असेल तर तो नेहरू कळ्यांसोबतच ब्रिटनचं अस्तित्व राखण्यासाठी पण झाला. त्यामुळे आणि हे ज्या पद्धतीने हे सगळं दडवण्यात आलं ह्याच्यामध्ये कोणती स्टेट एखादं सरकार ह्याच्यामध्ये असं होऊ शकत नाही. एखादी छोटी संघटना एखादी व्यक्ती अजिबात करू शकत नाही. ती स्टेट कोण होती हे जर शोधून काढायचं असेल तर माझं आज तुमच्या मार्फत असं आवाज आहे की लोकांचे प्रश्न उघडले पाहिजे जेणेकरून सरकारला याविषयी एखादा आयोग नेमणं भाग पडेल. गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी कपूर कमिशन जसं नेमण्यात आलं होतं तसा एक आयोग नेमावा आणि गांधीजींचे पुरावेही तडपण्यात आले. त्यानंतर गांधी यांनीच्या संबंधात गांधीजींनी कोणी जे कोणी पोलीस अधिकारी याला दोषी होते या सगळ्यांना प्रमोट करण्यात आलं. मोराटी देसाई सरकार म्हटलेला माणूस होता त्याला हे करण्यात आलं. महाराष्ट्राचा म्हणजे मुघल प्रांताचा मुख्यमंत्री करण्याचा बावनसाठी निवडणूक हरून पण हे सगळं कोणी केलं हे सगळं तपास आवश्यक आहे. तरच आपल्याला कळेल की हा तपास कोणी लपवला आणि त्याच्यानंतर हे होऊ शकेल की खरा आरोप कोण. सावरकरांनी केलेला दावा आता गांधी अभ्यासकांकडून खोडून काढण्यात येतोय. गांधी अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी याबाबत बोलताना गांधी हत्येचे कलंक पुसण्याचे काम सध्या चालू असल्याचा गंभीर आरोप केलाय. नाही सातत्याने असा प्रयत्न होतो. आपल्याला माहिती आहे की गेल्या 3-4 वर्षांमध्ये आपण काही सिनेमांची नावं ऐकली असतील गांधीवर गोडसे अशा पद्धतीचे सिनेमे काही करण्याचा प्रयत्न काही निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी केला आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला यश मिळेल. या सरांचा उद्देश एकच होता की भरपूर पैसे मिळवायचे. गांधीवर गोडसे म्हटलं की भरपूर गर्दी होणार, भरपूर पैसे मिळतील, हिंदुत्ववाद्याचा पाठिंबा मिळेल. तसं काही झालं नाही. रणजित सावरकरांचं जे नवीन पुस्तक आहे हे वाचलेलं नाही, कारण हे पुस्तक कालच प्रकाशित झाले पुणे दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये. मला असं वाटतं की गांधीजींना पुसण्याचा नाही, गांधीजींना विस्मरणात ढकलण्याचा मोठा प्रयत्न आहे. आणि तरी देखील आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G20 सगळ्या राष्ट्रप्रमुखांना घेऊन राजघाटावर गेले होते. त्यांनी गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. आत्ता मात्र सावरकरांच्या छावणीतनं, मी छावणीतनं अशासाठी शब्द वापरतो आहे की सावरकरांचे अभ्यासक ही गोष्ट वेगळी आहे. पुण्यामध्ये सावरकरांचे अभ्यासक आहेत होते डॉक्टर प्रल्हद गावडे, डॉक्टर वी पटवर्धन हे सावरकरांचे अभ्यासक होते. सध्या देखील डॉक्टर नवलुंदकर सावरकरांचे मोठे अभ्यासक आहेत. पण हे मुंबईमध्ये असलेले सावरकरांच्या छावणीमधले काही लोक सावरकरांचा प्रचार करण्यासाठी आणि सावरकरांच्या वरचा छोटा छोटा डाग पुसण्यासाठी गांधीजींचा आपल्याला काय पद्धतीने खोटा इतिहास समोर टाकता येईल असा ते प्रयत्न करत आहेत. रणजित सावरकरांचं हे पुस्तक त्यातलंच असणार यात शंका नाही. याचं कारण सगळे न्यायालयीन अहवाल, सगळ्या न्यायालयीन गोष्टी, पोलीस केसमधल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही कच्चा दुवा असण्याची शक्यता नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रणजित सावरकरांनी हा एक मोठा एक आपला प्रचाराचा एक नारळ फोडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नथुराम गोडसे हा पिस्तूल घेऊन गांधीजींना मारण्यासाठी गेला होता.
अगोदरचा प्रयत्न लक्षात घ्या. अगोदरचा प्रयत्न काय होता आहे त्याच्याबद्दल रणजित सावरकर लिहितात का हे बघायला पाहिजे. 20 जानेवारीला बिर्ला हाऊसमध्ये जिथे गांधीजींची प्रार्थना सभा रोज संध्याकाळी 5 वाजता व्हायची, तिथे बॉम्बस्फोट झाला. तो बॉम्बस्फोट झाला आणि सगळे त्यातले लोक पळापळ करून निघून गेले. गांधीजींनी बॉम्बस्फोट झाल्यानंतर देखील प्रार्थना सभा घेतली 20 जानेवारीची संध्याकाळ. आणि 30 जानेवारीला या लोकांनी हा सगळा पुढचा कार्यक्रम उरकला. माझा मुद्दा असा आहे की नथुराम गोडसे हा पिस्तूल घेऊन जर गेला होता, त्या गांधीजींच्या पायापाशी पिस्तूल ठेवून शरणागती मागायला गेला होता की मला अहिंसेने जगायचं म्हणून सांगायला गेला होता, तो त्यांचा खून करायला गेला होता. आणि हा कुठला हिंदू आणि हा कुठला हिंदुत्ववादी? मला असं वाटतं की अतिशय खोटा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यातलंच पुण्यातल्या एका मोठ्या लेखकाचा इतिहास काय आहे. गांधींना गोळ्या घातल्या सगळ्यांना माहिती आहे, नथुराम गोडसेंनी सगळे दाखले आहे, त्याला फाशी झाली, सगळं आहे. इतिहास काय? नाही, इतिहास हा की संध्याकाळी 5:17 गांधीजींचा खून झालेला आहे बिर्ला हाऊसच्या याच्यामध्ये. आणि त्याच्या अगोदर ह्या गांधी खुनाची योजना ही सगळी मंडळी करत होती. लक्षात घ्या, गांधींच्या खुनासंबंधामध्ये पिस्तूल पाहिजे होते. फॉरेन्सिक रिपोर्ट कुठून आणला यांनी? नाही, आता तो शोधायलाच लागेल ना. गमत अशी की त्यांनी तो सांगितला पाहिजे ना. याच्यामध्ये पुस्तकच तुमच्या आमच्या समोर नसल्यामुळे आत्ता आपल्याला अंदाजपंच काही बोलता येणार नाही. पण लक्षात घ्या, फॉरेन्सिक रिपोर्ट अशा अनेक अंता येऊ शकतात, अनेक मिळू शकतात. तुम्ही सांगा मला एक माझ्यासमोर प्रश्न आहे. आता तुम्ही सगळे पुण्यातले पत्रकार आहात, पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांचा 2013 खून झाला आहे, 11 वर्ष होत आहेत, 11 वर्ष झालेली आहे, अजून त्या खुनाचा फॉरेन्सिक रिपोर्ट तरी आपल्यासमोर आहेत का? काय त्या बंदुका कुठे आहेत, काय कुठे आहेत, त्या पिस्तुलातल्या गोळ्या कुठे आहेत, या संबंधामध्ये तुम्ही सांगाल का मला? सांताक्रूजच्या तिकडच्या त्या कलिनाच्या तिकडच्या त्या तिकडे अहवालामध्ये आहे का? आणखीन तो पुण्याच्या पोलिसांच्याकडे आहे, आपण सांगावं आपण मला. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्यामध्ये छेडछाड करता येते, खोटेपणा करता येतो, सगळं करता येतं. आणि तुम्हाला तुमचा एक वेगळ्या प्रकाराने कागदपत्र देखील बदलता येऊ शकतात. असं आजचं सरकार आहे, लक्षात घ्या. आजचं सरकार असं आहे की ते कागदपत्र देखील बदलू शकतं. त्यामुळे मला असं दिसतं याच्यामध्ये एक मोठं डिझाईन असं दिसतं की गांधीजींच्या संबंधी हिंदुत्ववादी छावणीवरती जे जे आरोप आहेत या सगळ्या आरोपातनं कलंकातनं, हे कलंक आहेत, कारण गांधींचा खून हा कलंक आहे. गांधींच्या खुनाचा काही फक्त पहिला प्रयत्न नथुरामने केलेला नाही आहे. आपल्याला माहिती आहे की भिलारे गुरुजी यांनी त्यांना पाचगणीच्या त्या शिबिरामधनं वाचवलेलं होतं, तिथे हा सुरा घेऊन गेलेला होता. हा सुरा घेऊन काय केला होता? मोसंबी कापायला घेऊन गेला होता का? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि सुजाण लोकांनी, माध्यमांनी, विवेकी जनांनी विचार केला पाहिजे की गांधीजींच्या संबंधामध्ये आत्ता एक गैरप्रचाराचं एक फार मोठं बिगुल वाजलेलं आहे. आणि हा गोबेल्स नीतीचा प्रचार आहे. हिटलरच्या गोबेल्स मंडळींनी हेच केलेलं होतं आणि त्याचा परिणाम आपल्या जनमानसावरती होतो, सोशल मीडियावर होतो. जे पंतप्रधान काल विद्यार्थ्यांना सांगतायत ना, सोशल मीडियाचा जास्त गैरवापर करू नका, त्यांना ना तुमची ट्रोल सेना जो गैरवापर करते ना तो बघा आणि देशामधला विवेक मरणार नाही याची काळजी घ्या. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.